तर महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, पण नागरिकांनी या बंदला विरोध दर्शवलेला आहे. कारण लॉकडाऊनमुळे गेले कित्येक दिवस अनेकांचे व्यवहार व्यवसाय ठप्प होते आणि त्यात आता एक एक दिवस अत्यंत महत्त्वाचा असताना जर अशा पद्धतीनं बंदचे हाक दिले जात असेल तर या सगळ्याचा परिणाम जनजीवनावर होत असतो. एकंदरीत या बंदचा दादरमध्ये काही परिणाम दिसतोय का आणि या बंदमुळे काय नेमका प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत, जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. आज महाराष्ट्र बंद आहे, मात्र तरीही जनजीवन सध्या तरी आपल्याला सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या आपण दादर स्टेशनवर आलेलो आहोत. इथे रेल्वेची वाहतूक सध्या तरी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोक या लोकलमधून उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज महाराष्ट्र बंद आहे, याला तुमचं समर्थन आहे का? हो आहे ना. अच्छा, तुम्ही बाहेर का पडलाय? मी सरकारी कर्मचारी आहे, त्यासाठी मला जावं लागेल. महाराष्ट्र बंद आहे, याला तुमचं समर्थन आहे का? नाही, बिलकुल नाही आहे. कारण सगळे पब्लिक चाललेले आहेत. म्हणजे घटना घडली त्याबाबत तुमचं काय म्हणणं? उत्तर घटना घडली उत्तर प्रदेश तिकडे घडली, ते महाराष्ट्राचं काय घडली आहे? शेतकऱ्यांना फक्त एका राज्यात आहे, बाकीच्या राज्यात तर शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही. तुमचं समर्थन आहे महाराष्ट्र बंदला? नाही नाही. घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? घटना निषेध करायला हवा की नको? नाही, निषेध घटना घडली असेल तर निषेध करायला पाहिजे, पण त्यात खरं काय खोटं काय ते तथ्य वाटत नाही. एवढं नाही व्हायला पाहिजे. आता एवढ्या दिवस महाराष्ट्र बंद करून काय पडणार आहे? एक दीड वर्ष लोक घरी बसले, त्यांची हालत काय आणि जे काही चाललं हे नाही व्हायला पाहिजे. कोणत्याही स्थितीत महाराष्ट्र बंद नाही व्हायला पाहिजे. आपण बघितलं कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी दीड वर्ष जवळपास बंद होत्या आणि आता आज पुन्हा महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे, त्यामुळे बहुतांश नागरिक नाराजी व्यक्त करतायत. घटनेचा निषेध व्यक्त केला पाहिजे, मात्र बंद ठेवता कामा नये असं नागरिकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला जयहिंद पार्टीनं पाठिंबा दिलाय. जयहिंद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महाराष्ट्र बंद दरम्यान आज मुंबईमध्ये दुकाने 4 वाजेपर्यंत बंद असतील. शिवसेनेच्या सूचनेनंतर दुकाने 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं घेतलाय. व्यापारी संघटनांनी आधी विरोध केला होता, मात्र आता शिवसेनेच्या सूचनेनंतर व्यापाऱ्यांनी माघार घेत 4 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे ही नागपूरमधल्या दोन परिसरातले दृश्य, रामेश्वरी आणि महाल परिसरातले दृश्य. तुर्तास तरी महाराष्ट्र बंदचा परिणाम नागपूरमध्ये दिसत नाही आहे. सकाळचे जे व्यवहार असतात ते सगळे व्यवहार सुरळीत सुरू असल्याचं दिसत आहे. भाजी मार्केटमध्ये व्यापारी मोठ्या प्रमाणात आलेले दिसत आहेत, तर ग्राहकांची गर्दी अजून तरी दिसत नाही आहे. पण सध्या तरी नागपूरमधली परिस्थिती, नागपूरमधलं वातावरण महाराष्ट्र बंद आहे असं वाटत नाही आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे